नमस्कार, मी आरती मोरे, SW मराठीमध्ये तुमचं स्वागत. राज्यामध्ये आता विधानसभा निवडणुका पार पडल्या, यानंतर आता राज्यसभा निवडणुकांची चलबिचल जी आहे ती सध्या राज्यामध्ये दिसायला सुरुवात झाली. साधारण महाराष्ट्रातील 7 जागांचा कार्यकाळ हा 2 एप्रिलला संपतोय. महाराष्ट्रातील राज्यसभेचे 7 खासदार जे आहेत ते आता 2 एप्रिलला निवृत्त होतात, आणि त्यासाठी ते निवृत्त होण्याआधी म्हणजे 26 मार्चला ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी उद्या जे आहे ते अध्यादेशसुद्धा निघेल. 13 मार्चला जे आहे ते या अर्जांची शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची, आणि त्यानंतर 18 मार्चला या अर्जांची छाननी होईल, आणि त्यानंतर तो शेवटचा दिवस असेल अर्ज मागे घेण्याचा. त्यामुळे येत्या 26 मार्चला आता महाराष्ट्र राज्यातून कोणते 7 सदस्य पुन्हा एकदा राज्यसभा भेवर जाणार की नवीन सदस्यांना जायला मिळणार हे पाहणं निश्चितपणे महत्वाचं असेल. यामधले 7 सदस्य जे निवृत्त होत आहेत त्यामध्ये मुख्यतः राष्ट्रवादीचे शरद पवार आहेत, माजिद मेनन आहेत, काँग्रेसचे हुसेन दलवाई आहेत, त्याच पद्धतीने शिवसेनेचे राजकुमार धूत आहेत, भाजपकडून अमर साबळे आहेत, RPIचे रामदास आठवले आहेत, आणि अपक्ष म्हणून संजय काकडे हे सुद्धा. अशा 7 जागांसाठी जे आहे ते निवडणूक होणार आहे. खरं तर लोकसभा ज्यामध्ये आपण सरळ जे आहे ते उमेदवारांना निवडून देतो, मात्र राज्यसभेचे हे खासदार जे आहेत ते आपण निवडलेले आमदार जे आहेत त्यांच्या मतांद्वारे निवडून दिले जातात. त्यामुळे आपले 288 आमदार जे महाराष्ट्रातील आहेत त्यांच्यातून आता हे 7 सदस्य जे आहेत ते राज्यसभेवर जाणार आहेत. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडीचे जवळजवळ 148 पेक्षा जास्त आमदार जे आहेत ते या तिन्ही पक्षांचे मिळून होतात. त्यामुळे तिन्ही पक्षांकडून सध्या 4 सदस्य जे आहेत ते राज्यसभेवर जाणार आहेत. दुसरीकडे भाजपचे 105 आमदार आहेत, त्यामुळे भाजपचे साधारण 3 खासदार जे आहेत ते राज्यसभेवर जाऊ शकतात. संजय काकडे यांनी आधीच घोषित केलंय की जर यावेळी आपल्याला राज्यसभेवर जायचं असेल तर आपण भाजपकडून जाणार आहोत. त्यामुळे उदयनराजेंचं नाव भाजपकडून फिक्स मानलं जात आहे, तर रामदास आठवले यांना सुद्धा राज्यसभेची उमेदवारी मिळेल असं सांगितलं जात आहे. एकीकडे भाजपकडून या सर्व नावांची चर्चा होत असताना आता या महाविकास आघाडीकडून या 4 जागांवर नेमके कोणते उमेदवार पाठवले जाणार अशा अनेक चर्चा सध्या रंगायला सुरुवात झाली. साधारण 3 पक्ष एकत्रितपणे आहेत, त्यामुळे एका एका पक्षाला एक एक जागा मिळेल. मात्र आता 4थी जागा जी एक्स्ट्रा आहे त्या जागेवर आता कोणाचा हक्क सांगितलं जाणार याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. एकीकडे शिवसेनेनं ही जागा राष्ट्रवादीला देण्याची तयारी दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा सध्या 2 खासदार राज्यसभेत आहेत, त्यामुळे दुसरी जागा जी आहे जी माजिद मेनन यांच्याकडे होती ती जागा आता राष्ट्रवादीच्या माजी मंत्री असलेल्या फौजिया खान यांना दिली जाण्याची शक्यता आहे. त्या माजी मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या हेतूने त्यांना जागा दिली जाईल असं बोललं जात आहे. मात्र एकीकडे विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये सत्तेत आल्यानंतर 3रा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला आधीच मंत्रीपदं कमी मिळाली म्हणून त्यांची नाराजी आहे. आता दुसरीकडे राज्यसभेची एक जागा जी एक्स्ट्रा आहे ती आपल्याला मिळावी असं काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे माजी मोठे नेते जे आहेत अहमद पटेल यांची भेट घेतल्याची सुद्धा चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेपर्यंत काँग्रेस यांना त्या कारणाने सतत जे आहे ते उशीर लावत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापनेसाठी काँग्रेसनं उशीर केला असा आरोप थेट शरद पवारांनी सुद्धा काँग्रेसवर केला होता. त्यानंतर वेगवेगळ्या निर्णयांची अंमलबजावणी असेल त्यामध्ये सुद्धा काँग्रेसची भूमिका जी आहे ती वेगळी राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र राज्यसभेच्या जागासाठी जी 4थी जागा आहे त्यासाठी काँग्रेस जी आहे ती आग्रहाने सध्या आपल्यालाच ती जागा हवी असा आग्रह करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जी हक्काची जागा आहे ती आता ती काँग्रेससाठी सोडणार का हे पाहणं निश्चितपणे महत्वाचं ठरणार आहे. या 7 जागांपैकी राष्ट्रवादीने आधी शरद पवारांचं नाव फिक्स केलं आहे, त्यामुळे आता दुसरी जागा जी आहे जी फौजिया खान यांना दिली जाईल अशी चर्चा होती ती चर्चा आता थांबणार का आणि आता ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार का हे पाहणं निश्चितपणे महत्वाचं ठरणार आहे. एकीकडे सध्या राज्यामध्ये 3 पक्ष एकत्रितपणे लढत असल्याने सतत विरोधी पक्षाकडून 3 पायांचं सरकार 3 चाकांचं सरकार अशी टीका जी आहे ती महाविकास आघाडीच्या सरकारवर होती. वेगवेगळ्या निर्णयावर या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं सध्या स्पष्टपणे दिसू लागलं आहे. आता दुसरीकडे राज्यसभेच्या या एका जागेवरून सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या जुंपण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे निश्चितपणे आता या दुसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी मागे सरकणार का आणि काँग्रेसला जी आहे ती ही जागा मिळणार का, कारण त्यांना महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात कमी मंत्रिपदं मिळाल्याची खंत आधीपासून आहे, त्यामुळे त्या काँग्रेस या जागेवर आहे ती अडून बसणार का आणि आता या जागेचा निर्णय जो आहे तो नेमका कोणत्या बाजूने लागतो हे पाहणं निश्चितपणे महत्वाचं असेल. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.